चाय पे चर्चा बंद करून जरा तुम्ही महागाईवर चर्चा करणं चालू केली पाहिजे. आणि तसंच परत मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की मोदीजींना आम्ही ठामपणे सांगतो, आमची महिला भगिनी, माझ्या सर्व महिला इथे उपस्थित झालेल्या त्या सगळ्या महिला नेतृत्व करतात ग्रामीण भागामध्ये. जोपर्यंत मोदीजी युवकांच्या हाताला काम देणार नाही, जोपर्यंत इथे उपस्थित झालेले आहेत. महत्वाचा विषय असा आहे की हे जन आक्रोश आंदोलन याकरिता आम्ही इथे घेतलेलं आहे. अजून जर कोणाचं नाव सुटलं असेल तर मला माफ करा. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी मोदीजी म्हणायचे, पेट्रोल डिझेलचा भाव, पेट्रोलचा भाव होता 120 रुपये आणि गॅस सिलेंडरचा भाव म्हणायचे बहुत हो गई महंगाई की बार. त्यानंतर गॅस सिलेंडरचे भाव 1000 रुपये झाले, मला वाटते काल अजून 3 रुपयानं वाढले. परंतु मोदीजींनी मात्र अजूनही मौन धारण केलेले आहे, त्यावर काहीही ते बोलायला तयार. मोदीजी मात्र मौन काही सोडायला तयार नाही. आपण बघतात आहे त्या उलट त्यांनी लोकांचे लक्ष केंद्रित करण्याकरिता ABCDच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते. दुसरीकडे केंद्रित होईल. परंतु मोदीजी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जनता एवढी साधी नाहीये, गरिबीकडे लक्ष द्या. देशामध्ये गरिबी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. अरे तुम्ही तर म्हणत होते की जे आपले ग्रॅज्युएट झाले विचार म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या पोरांना तुम्ही भजे तळाला लावता अशा पद्धतीचे तुमचे घाणेरडी विचार. आणि आता जर तुम्ही तर मला पुण्याचं जे आमची घटना घडली आमच्या भगिनीची भगिनीवर जे मुद्दा आहे म्हणून बस मला एकच सांगायचं आहे की पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी झाले पाहिजे, सिलेंडरचे भाव हे कमी झालेच पाहिजे. ग्रामीण भागामध्ये जर आपण अजूनही आमच्या महिलांची दशा बघितली तर आमच्या महिला त्या सिलेंडरवर कपडे वाळू घालतात, त्याला कपड्याने झाकून ठेवतात. खोटं बोलते का मी ताई सारा साई? आपण याच्यावर कपडे का वाळू घालता? कारण याच्यावर आपण तर स्वयंपाक करतो सिलेंडर, ताई आम्ही काय करणार म्हणे? 1000 रुपयाचं सिलेंडर झालं, रोजंदारीने आम्ही कामाला जातो, मी आमचे जेवढे काही पैसे कमवतो तेवढे जर या सिलेंडरमध्ये घालून दिला तर आमच्या पोरांचं शिक्षण आहे, रोजी पाण्याची सोय आहे, कानापर्यंत पोहोचेल अशा सुंदर पद्धतीचा पोवाडा या ठिकाणी आता सादर झाला. यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सन्माननीय विभागीय समन्वयक वर्षाताई विभागीय अध्यक्षा वर्षाताई निकम यांना नम्र विनंती करतो. वर्षापर्यंत पेट्रोलचे भाव 60 रुपये करणार नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला हे चूप बसणार नाही. मोदीजी तुम्ही जर झोपलात ना तरी तुम्ही विचार की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला हे महागाईसाठी आंदोलन करत आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आंदोलन सतत चालू राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच राष्ट्रवादी महिला आज अमरावती जिल्हा महिला काँग्रेस व राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या हे आयोजन आहे महागाईच्या विरोधात. आम्ही सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी आणि महिला संघटना यांनी हे आयोजन केलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की जवळपास आपण पाहून आले की आज या 15 ते 20 वर्षात अशी महागाई आपण पाहिली नसेल. आणि कोणतीच गोष्ट तुम्ही सिलेंडर घ्या, पेट्रोल डिझेल घ्या, पेट्रोल डिझेल एक वेळ वाढलं की सर्व्या गोष्टीचे भाव आपोआप त्याला वाढत जातात. आज अशी परिस्थिती आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकाम बंद करून राहिले, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट होते ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट बंद होऊन राहिले, कारण की कोणतीच गोष्ट आज कमी राहिली नाही. जीवनावश्यक वस्तू तर तुम्ही आज भाजीपाल्याचे भाव पहा, धान्याचे भाव पहा, हे सर्व क्रमप्राप्त असते. ज्यावेळेस पेट्रोल एक वेळ वाढत गेलं की डिझेल वाढलं की आपोआप सर्व गोष्टी जीवनावश्यक वस्तू आपोआप वाढत जातात. आणि पेट्रोलचे भाव जे कमी होत नाही आहे त्याच्यामुळं हे सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत आहे. आज राज्यामध्ये जवळपास सर्व कष्टकरी लोक फार मोठ्या अडचणीत आलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्यभर आंदोलनाचा नारा दिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, महिला काँग्रेसचे अध्यक्ष असतील, राज्याचे नेते अजित पवार साहेब असतील,
सर्वांनी हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन प्रतिज्ञात्मक आंदोलन करण्याची सूचना केली आहे, त्याप्रमाणे आज महिला काँग्रेसचं आंदोलन होऊन राहिलं आणि पुढच्या काळामध्ये हे जोपर्यंत जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। त्यात उल्लेख करावा त्यासाठी आम्ही थाळी बजाव आंदोलन केलं, ताट वाजव आंदोलन उल्लेख करतो। आपण बघताय महागाई गगनाला भिडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय विद्याताई चव्हाण आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे। आज अमरावती इथे आदरणीय संजूभाऊ कोडके, आदरणीय आमचे सर्व जिल्ह्याचे नेते अध्यक्ष महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे आंदोलन करत आहोत। आमचं एकच मागणं आहे, आपण बघताय सिलेंडरचे भाव, आता सिलेंडर महिला विकत घेऊ शकत नाही, 1000 रुपये झालेले आहेत। त्याचनंतर पेट्रोलचे भाव 120 रुपये झालेले आहेत। महिलांच्या घरचे सगळे बजेट कोडंबलेले आहे आणि मोदीजींना मात्र याच्यावर मौन व्रत धारण केलं आहे। मोदीजी लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी वेगवेगळे स्टंट लोकांच्या माध्यमातून करतात आहे। आपण बघत आहे आपल्या अमरावती जिल्ह्यातीलच एक जोडपं हनुमान चालिसाची स्टंटबाजी करत आहे। अशा प्रकारचे अनेक स्टंट मोदीजी करतात आहे, जे करून महागाईकडचं लक्ष लोकांचं दुसरीकडे केंद्रित व्हावं। परंतु आम्ही मोदीजींना सांगू इच्छितो, मोदीजी आपण जे नेहमी चाय पे चर्चा करता, आज आपण चाय पे चर्चा बंद करून महागाई पे चर्चा सुरू करा। आणि महत्त्वाचं म्हणजे जे महागाई वाढलेली आहे ती महागाई जर आपण कमी करत नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महिला ही चूप राहणार नाही। जोपर्यंत महागाई कमी होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार। धन्यवाद।